आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे कविता रसग्रहण। प्रश्नपत्रिकेमध्ये पद्य विभागामध्ये दुसरा दुसऱ्या दुसऱ्या प्रश्नासाठी येतो, 8 मार्कासाठी हा प्रश्न असतो। याच्यामध्ये आपण पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या काही कविता शिकल्यात, जेवढ्या काही कविता आपल्या झाल्यात शिकून, त्या कोणत्याही एका कवितेवरती काय करायला सांगतात, ते रसग्रहण करायला सांगितले असते। तर ते रसग्रहण करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, रसग्रहण करताना कशी उत्तरं लिहायची आहेत, किंवा रसग्रहण करताना कोणते मुद्दे आले पाहिजेत त्या उत्तरामध्ये, हे सर्व आपण आता आजच्या लेक्चरमध्ये पाहून घेऊ। तर आजचा लेक्चर सुरू करू कविता रसग्रहण। आता कविता रसग्रहण म्हणजे काय? जी काय आपल्याला कविता दिली असेल पाठ्यपुस्तकामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सिलेबस मध्ये काय जे काही कविता असतील, त्यापैकी एक कविता किंवा दोन कविता दिलेल्या असतात, त्यापैकी एका कवितेस तुम्हाला काय करायचे, रसग्रहण करायचे। रसग्रहण करायचे म्हणजे त्या कवितेबद्दल तुम्हाला काय करायचे, पूर्ण माहिती द्यायची। आता पूर्ण माहिती जेव्हा देतो तेव्हा ते निबंध स्वरूप किंवा एका जसं आपण एसे लिहितो किंवा निबंध लिहितो त्या स्वरूपात न लिहिता त्यामध्ये काय मुद्देसूद लिहायचे, किंवा मुद्देसूद तुमचं उत्तर आलं पाहिजे, किंवा मुद्देसूद तुमचं कवितेचं रसग्रहण झालं पाहिजे। तर ते मुद्दे कोणते आणि कसे का आले पाहिजेत हे सर्व बघू आपण आता। हा, जेव्हा तुम्ही कवितेचं रसग्रहण करता तेव्हा हे 7 मुद्दे जे आहेत, 7 मुद्दे हे बरोबर त्या कवितेमध्ये आले पाहिजेत, किंवा कवितेचं रसग्रहण करताना त्या कवितेमध्ये 7 पॉइंट किंवा 7 मुद्दे हे आलेच पाहिजेत, त्याशिवाय तुमचं कवितेचं रसग्रहण बरोबर होणार नाही। तर कवितेचं रसग्रहण करण्यासाठी 8 मार्काचा हा प्रश्न असतो आणि 8 मार्काचा प्रश्न जेव्हा लिहितो तेव्हा हे 7 मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजेत। तर हे 7 मुद्दे कसे आणि का आले पाहिजेत ते बघू। सर्वप्रथम प्रश्न कसा विचारला जातो की दिलेल्या कविताच्या आधारे, या दिलेली जी कविता असेल त्या आधारे तुम्हाला काय करायचे, रसग्रहण करायचे। आता काय काय वेळेला काय असतात की जेव्हा प्रश्नपत्रिका दिली जाते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय दिलेले असतात, ते पॉइंट्स दिलेले असतात किंवा असे मुद्दे सुद्धा दिलेले असतात, आणि ह्या मुद्द्यानुसार तुम्हाला काय करायचे, रसग्रहण करायचे। पण काही वेळा काही प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दे दिलेले नसतात, त्यावेळी तुम्हाला स्वतः मुद्दे आठवून किंवा स्वतः मुद्दे तयार करून तुम्हाला काय करायचे, त्या कवितेचं रसग्रहण करायचे। पण जास्तीत जास्त वेळ जेव्हा प्रश्न येतात, जेव्हा प्रश्न येताना काय केले जातात, तेव्हा ते मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यानुसार तुम्हाला काय करायचे, रसग्रहण करायचे। असे काही मुद्दे आहेत जे मुद्दे मी तुम्हाला इथे सांगतोय की ज्याच्यानुसार तुम्ही रसग्रहण करू शकता। पहिला मुद्दा, कवी किंवा कवयित्री। जी काही कविता दिली असेल किंवा जे काही तुम्हाला ऑप्शन मध्ये जी काही कविता दिली असेल त्या कवितेची तुम्हाला काय लिहायचे, पहिल्यांदा कवी कोण आहेत आणि कवयित्री कोण आहेत हे तुम्हाला कंपल्सरी जमलंच पाहिजे। त्यानंतर संदर्भ, संदर्भ म्हणजे काय, ही कविता कुठून आली, कशी आली, काय आहे कविता, कवितेमध्ये काय सांगितलंय हे तुम्हाला संदर्भ देता आला पाहिजे। त्यानंतर वाङ्मय प्रकार, आता कवितेमध्ये काय असतं, कविता जे असतात कविता कोणत्या वाङ्मय प्रकारातून आली, ह्या कवितेच्या काय दिल्या असतात, आपण जेव्हा जर पाहिलं तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा कविता सुरू होते कवितेचा काही परिचय दिलेला असतो तिथे तुम्हाला बॉक्समध्ये, त्या बॉक्समध्ये तुम्हाला काय मिळेल, हे वाङ्मय प्रकार मिळून जातील। कवितेतील आवडलेली ओळ, आता हे तुम्हाला पूर्णपणे लक्षात पाहिजे, जसं मी कालही सांगितलं पद्य आकलन करताना तुम्हाला जे काही कविता असतील तुमच्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये असतील किंवा सेकंड सेमिस्टर मध्ये असतील तुम्हाला त्या कविता तोंड पाठ झाल्या पाहिजेत, किंवा तुम्हाला त्या पूर्ण कविता ज्या असतील पूर्ण कविता स्मरणात असल्या पाहिजेत। का? कारण जेव्हा तुम्ही रसग्रहण करताना तिथे एक ओळ विचारली असते किंवा एक मुद्दा विचारलेला असतो की कवितेतील आवडलेली कविताच आठवत नसेल, जर तुम्हाला कविताच माहिती नसेल की कवितामध्ये कोणते कडवे आहेत किंवा कोणते ओळे आहेत, तर तुम्हाला तो मुद्दा काय होणार, पूर्णपणे स्किप होणार आहे, त्या मुद्द्याचा तुम्हाला काय जाणार आहे, हा मार्क निघून जाणार आहे। तर तुम्हाला प्रत्येक कवितेत तोंड पाठ असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या कवितेतील ओळी माहिती असल्या पाहिजेत किंवा त्या कवितेतील जे काही कडवे असेल किंवा जे काही जे ओळी असतील पूर्णपणे ते माहिती पाहिजे। मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय, की नेमकं त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला 1 ते 2 ओळीमध्ये काय करायचे ते सांगायचे। म्हणजे त्या ती पण कविता असेल, ती पण कविता जर आपण वाचली किंवा ती पण कविता आपण ऐकली त्याच्यामध्ये काय सांगितलंय, मध्यवर्ती कल्पना काय असेल, की शेतकरी
कशाची तमा न करता किंवा कशाची काळजी न करता तो काय करतो, दुसऱ्यांसाठी शेती पिकवतो। ही मध्यवर्ती कल्पना झाली। म्हणजे कवितेचं त्या पूर्ण कवितेमध्ये काय सांगले ते तुम्हाला काय करायचं, एक ते दोन शब्द, एक ते दोन ओळीमध्ये काय करायचं पूर्णपणे सांगून द्यायचं। कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, आता कविता जे असतील तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जे काही कविता असतील, आता कविता जे असतील काही काही वेळेला तुम्हाला आवडत नाही, काही काही वेळेला आवडते, पण जे काही तुम्हाला कविता वरती दिली असेल जसं रसग्रहण करायचे, ते तुम्हाला आवडली का न आवडली याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे उत्तर द्यायचे, आवडली तर का आवडली, न आवडली तर का न आवडली, पण जास्तीत जास्त तुम्हाला उत्तर हे आवडलीचे ह्याच्यानुसारच लिहायचे। कारण कोणतीही कविता जेव्हा कवी लिहितो किंवा कवी लिहिल्यानंतर जी पाठ्यपुस्तकामध्ये दिली जाते तेव्हा काहीतरी तिचं महत्व असतं किंवा काहीतरी तिचं इम्पॉर्टन्स असतं, त्याच्यामुळे कविता जास्त आवडली ह्या प्रकारे तुम्हाला काय करायचे सकारात्मक उत्तरच लिहायचे। त्यानंतर कवितेतून मिळणारा संदेश हे खूप महत्वाचं, की जेव्हा पूर्ण कविता वाचली तुम्ही किंवा तुमच्या पूर्ण कवितेचं स्मरणात असेल तर तुम्हाला ते समजून येईल की कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो किंवा कवितेतून तुम्हाला काय सांगितलं जाते। आता आपल्याला एक कविता एक व्यायामाचे महत्व, आता व्यायामाचे महत्व जेव्हा सांगितले जाते तेव्हा कवी काय संदेश देतो त्या कवितेतून, की व्यायाम करण्याने आपलं शरीर सुदृढ तर राहतच पण आपली बौद्धिक क्षमता जी असेल किंवा आपले व्यावहारिक जीवन जे असेल, व्यावहारिक जीवन हे काय राहतं हे चांगल्या रीतीने चालू लागतं, हा काय त्यातून संदेश दिला जातो। हे म्हणजे संदेश असेल तुम्हाला काय करायचं, दोन ते तीन वेळेमध्ये तुम्हाला संदेश लिहायचे। तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, कवितेचं रसग्रहण करू शकता किंवा कवितेचा पूर्ण सार जो असेल सार या सात मुद्द्यामध्ये मांडायचे। आता इथं पहिल्या पर्याय मी रिपीट करतो, पहिला मुद्दा कवी व कवयित्री, दुसरा मुद्दा संदर्भ, तिसरा वाङ्मय प्रकार कोणता आहे, चौथा कवितेतील आवडलेली ओळ, पाचवा मध्यवर्ती कल्पना, सहावा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, सातवा कवितेतून मिळणारा संदेश। तर हे सात मुद्दे आहेत की हे सात मुद्दे तुम्हाला कंपल्सरी तुमच्या उत्तरामध्ये आलेच पाहिजेत। जर ह्यामध्ये कोणताही मुद्दा स्किप झाला किंवा काही झालं तर तुम्हाला त्याचे काय होतात, ते मार्क्स कट होतात। तर आपण आता पुढचे बघू की प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो आणि त्या प्रश्नाचे उत्तर कशी लिहिली जातात, एक ते दोन उदाहरणं आपण पाहू, त्याच्यानुसार आपल्याला समजून जाईल की कवितेचं नेमकं रसग्रहण कसं केलं जातं। तर आपण बघू ह्याच्यामध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात। आता इथे पहा हा जी प्रश्नपत्रिका आहे, नवन प्रश्नपत्रिका जी असेल त्याच्यामध्ये पहिला भाग कोणता आहे, विभाग वन गद्य। त्यानंतर दुसरा भाग जो असतो, दुसरा भाग आपला असतो हा पद्य असतो। काल आपण शिकलो की पद्य आकलनामध्ये काय काय करावं लागतं किंवा त्या सूचनेनुसार आपल्याला कृती करावी लागतात, ते 8 मार्कासाठी येतात। मग त्यामध्ये काव्य पंक्ती दिली असतात, काव्य पंक्तीनुसार तुम्हाला काय करायचे असतात, ते प्रश्न सोडवावे लागतात। आता प्रश्न दुसऱ्यामध्ये जो ब असतो, म्हणजे पद्य विभागामध्ये दुसरा प्रश्न जो असतो तो कसा असतो, हा कविता रसग्रहणाचा प्रश्न असतो, तोही 8 मार्काचा प्रश्न असतो। आता याच्यामध्ये पहा प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्न क्रमांक 2 ब, खालील दिलेल्या कवितापैकी कोणत्याही एका कवितेच्या रसग्रहणात्मक आधारित कृती सोडवा। म्हणजे कोणती तुम्हाला काय दिले, दोन कविता दिले जातात, दोन कवितेपैकी एका कोणत्याही कवितेचं काय करायचं तुम्हाला रसग्रहण करायचं। आता इथे तुम्हाला प्रश्न सोडवताना तुम्हाला काय दिलेत, मुद्दे दिलेत, जे आपण आता मागे मुद्दे बघितले 1-2 मिनिटापूर्वी, हे 7 मुद्दे जे आहेत, कवी कवयित्री संदर्भ वाङ्मय प्रकार कवितेतील आवडलेली ओळ मध्यवर्ती कल्पना आवडण्याची व न आवडण्याची कारणे किंवा कवितेतून मिळाला संदेश। आता ह्या जो दोन कविता दिलेत संत कृपा झाली किंवा व्यायामाचे महत्व, त्या दोन्ही पैकी तुम्हाला काय करायचं, कोणती एका कवितेचं रसग्रहण करायचं आहे, तुम्हाला दोन्ही कवितेचं रसग्रहण करायचं नाहीये। परत एकदा सांगतो,
जेव्हा हा असा प्रकारचा क्वेश्चन दिला जातो किंवा प्रश्न दिला जातो तेव्हा तुम्हाला कोणत्याही एका कवितेचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही रसग्रहण करता जर त्या ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये जर मुद्दे दिले असतील तर त्या मुद्देनुसारच तुम्हाला काय करायचंय रसग्रहण करायचंय. जर मुद्दे दिले नसतील तर यातले काही मुद्दे तुम्ही ऍड करा किंवा तुमचे एका तुमचा एखादा मुद्दा ऍड करून तुम्ही काय करू शकता त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये रसग्रहण करू शकता. जर तुम्हाला हे मुद्दे जर तुम्हाला हे करून घ्यायचे असतील स्क्रीनशॉट करून घ्यायचे असतील तर तुम्ही करून घेऊ शकता. या मुद्द्यानुसार तुम्हाला काय आले पाहिजे ते तुमचं रसग्रहण झालं पाहिजे किंवा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जे असेल प्रश्नाचं उत्तर हे असं झालं पाहिजे. कोणाला स्क्रीनशॉट करून घ्यायचे किंवा तुम्हाला परीक्षेसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता हे पॉइंट्स जे 7 मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यानुसार तुम्हाला रसग्रहण करायचे. अजून एक प्रश्न बघू त्या संदर्भात कसा प्रश्न दिला जातो. इथे पहा आता खालील दिलेल्या कवितेपैकी कोणत्याही एका कविता रसग्रहणात्मक आधारित कृती करा. आता इथे दोन कविता दिलेल्या कोणत्या पुन्हा एकदा आणि उजाड उघडे माळ राणे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेत मुद्दे दिलेत कवी कवयित्री संदर्भ वाङ्मय प्रकार कवितेतील आवडलेली वळ त्यानंतर मध्यवर्ती कल्पना कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे कवितेतून मिळालेला संदेश या आधारे तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला मुद्दे धरूनच तुम्हाला काय करायचंय कवितेचं रसग्रहण करायचंय. तर आपण एका एका कवितेचं रसग्रहण बघू किंवा एक दोन ते तीन उदाहरण पाहू की रसग्रहण नेमकं कसं केलं जातं आणि कोणत्या कवितेचं कसं केलं जातं. त्यानंतर तुम्हालाही समजून येईल की रसग्रहण कसं केलं जातं किंवा कशा प्रकारे ते 8 पैकी 8 मार्क मिळवले जातात. आपल्याला मगाशी कविता दिली होती संत कृपा झाली आणि व्यायामाचे महत्व. आता आपण दोन्ही कवितेचं काय बघू रसग्रहण बघू आणि त्या रसग्रहणानुसार तुम्हाला कळेल की नेमकं हे आहे काय किंवा नेमकं याच्यामध्ये रसग्रहण करताना कोणते मुद्दे आलेत किंवा 8 पैकी 8 तुम्हाला मार्क कसे मिळू शकतो. तर आपली पहिली कविता होती संत कृपा झाली. आता संत कृपा झाली या कवितेचं काय करायचं तुम्हाला मुद्दे सुद्धा तुम्हाला रसग्रहण करायचे. आता रसग्रहण करताना भाग आहेत तर ह्यामध्ये जेव्हा रसग्रहण करताना तुम्हाला काय केले ते थोडेसे ह्याच्यामध्ये मुद्दे काय केले थोडेसे बदलेत किंवा थोडेसे मुद्दे काय केले ते वेगळ्या प्रकार आले. तुम्ही ते मुद्दे जर तुम्हाला तसे दिले असेल तर तुम्ही मुद्द्यानुसारच रसग्रहण करायचे. जर दिले नसतील तर मुद्दे तुम्हाला काय करायचे स्वतःचे तयार करून किंवा त्या कवितेला साजेश असे मुद्दे बनवून तुम्हाला ते रसग्रहण करायचे. आता पहा यामध्ये कसे दिलेले कवी कवयित्रीचे नाव. तर या कवितेची कवयित्री कोण आहेत संत बहिणाबाई. संदर्भ संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा संत बहिणाबाईचे अभंग या पुस्तकातून घेतला आहे. आता जेव्हा मी रसग्रहण करतोय किंवा जेव्हा मी काही सांगतोय त्यामध्ये जर तुम्हाला जे महत्वाचं वाटेल किंवा तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटत असेल किंवा तुमच्या फ्युचर अभ्यासासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही हे स्क्रीनशॉट करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये राहून जाईल ते मोबाईलमध्ये राहून जाईल की रसग्रहण कोणत्या प्रकारे केलं होतं आणि कशा प्रकारे केलं जातं. संदर्भ संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा सकल संत बहिणाबाईचे अभंग या पुस्तकातून घेतला आहे. आता हे बघा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही कवितेचं रसग्रहण करता किंवा कवितेचं रसग्रहण तुम्हाला सांगितले जातं तेव्हा मी परत एकदा सांगतो की तुम्हाला सर्व कवितेंचे कवयित्री किंवा कवी हे तोंड पाठ पाहिजेत. ज्यामध्ये कोणत्या संदर्भातून आली कविता ते माहिती पाहिजे. संदर्भ म्हणजे कोणते तुम्हाला कविता असेल कवितेच्या वरती काय दिलेलं असतं तुम्हाला हे त्याचा त्याची माहिती दिली असते कवितेची की कवित्रीने कोणत्या ह्याच्यातून
कविता घेतली किंवा अजून काही जी माहिती असली माहिती पूर्णपणे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये दिली जाते की तुम्हाला तोंड पाठ पाहिजे आणि तुम्हाला जे ओळख किंवा जे काही असेल कविता असेल कविताही तोंड पाठ पाहिजे का तर समोर तुम्हाला समोर दिसेल. तिसरा मुद्दा आहे प्रस्तावना. संत कृपाजली हा अभंग संत भाईनाबाई यांनी लिहिला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे सुंदर वर्णन या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी केले आहे. आता संत कृप आता जे वाङ्मय प्रकार कोणता आहे. संत कृपाजली ही कविता एक अभंग आहे. कवितेचा विषय महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे हे दर्शवणारा संत बहिणाबाईचा संत कृपाजली हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे. आता यामध्ये बघा कोणते पॉइंट कोणते मुद्दे कव्हर झाले. कवी कोण आहे, संदर्भ काय, प्रस्तावना काय, वाङ्मय प्रकार काय आणि कवितेचा विषय. पाच मुद्दे काय झाले यामध्ये कव्हर झाले. आता अजून कोणते मुद्दे कव्हर होतात पहा. आता यामध्ये पहा अजून यामध्ये काय दिले त्यांनी पाच मुद्दे एक्स्ट्रा ऍड केलेत किंवा पाच मुद्दे तुम्हाला काय दिले ते ज्यामध्ये अतिरिक्त दिलेत. आता काय दिलेत सहावा मुद्दा कोणता आहे कवितेतील आवडलेली ओळ. तर कवितेतील आवडलेली ओळ म्हणजे काय की तुम्हाला कोणती ओळ आवडली किंवा त्या अभंगामध्ये किंवा त्या कवितामध्ये तुम्हाला काय जास्त चांगलं वाटलं की कोणत्या ओळी अशा चांगल्या वाटल्या की ज्या प्रेरणादायी असतील किंवा अजून तुम्हाला वाचण्यासाठी चांगले वाटतील. तर त्यामध्ये कोणते ज्ञानदेवी रुचीला पाया उभारिले देवालय. आता लेखकाला ह्या दोन ओळी आवडल्या म्हणून तिने तिथे लिहिलेत. पण तुम्ही जेव्हा लिहिता तर तुम्हाला कोणत्या आवडल्या ह्या तिथे काय केल्या पाहिजेत ह्या आल्या पाहिजेत किंवा तुम्ही तिथे नमूद केल्या पाहिजेत. मध्यवर्ती कल्पना काय होती. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली आहे. या भूमीत अनेक संत जन्माला आले. या सगळ्या संतांनी तन मन धन अर्पण करून पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्या भक्तीत सदैव दंग असलेले वारकरी संप्रदायाची उभारणी या संतांनी केली. त्यामध्ये संतांनी केलेल्या सहकार्याचे वर्णन संत कृपाजली अभंगामध्ये केलेले आढळते. तरी मध्यवर्ती कल्पना आहे. मध्यवर्ती कल्पना म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की या कवितेमध्ये नेमकं दिले काय आहे किंवा कवितेमध्ये नेमकं कवित्रीने सांगितलं काय आहे हे तुम्हाला काय करायचे थोडक्यात सांगायचे. कवितेतून मिळालेला संदेश. आता काय संदेश दिला कवित्रीने की महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आहे. या साऱ्या संतांनी सर्वस्व अर्पण करून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली, त्याचे नामस्मरण केले, शिवाय सर्वसामान्य लोकांना भक्ती मार्गाकडे वळवले. त्यासाठी वारकरी संप्रदायाची उभारणी या महाराष्ट्रात केली. त्या संतांच्या कार्याचे महत्व अभ्यासून आपण सुद्धा भक्ती मार्गाचा स्वीकार करावा हा संदेश संत कृपाजली या अभंगातून आपणास मिळतो. आता कवितेतून संदेश. आता यामध्ये पहा मध्यवर्ती कल्पना असेल किंवा संदेश असेल हे जवळपास काय असत ते 50-60% काय असत ते सेम असतात किंवा 50-60% काय होत ते तेच शब्द वापरून तेच वाक्य वापरून तुम्हाला काय करता येते संदेशाने मध्यवर्ती कल्पना मांडता येऊ शकते. आता आवडण्याची व न आवडण्याची कारणे बघा ह्यामध्ये कोणती दिलेली आहे त्यांनी. संत कृपाजली हा संत बहिणाबाई यांचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी संतांनी केली आहे. त्याचे मोलाचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. त्या सर्वांचे भक्तिपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे. इमारतीचा पाया त्याचा किंकर खांब कळस फडकणारी ध्वजा या प्रतिमांचा अगदी योग्य वापर संत बहिणाबाईंनी केलेला दिसून येतो. जेव्हा तुम्हाला मुद्दा दिला जातो ही कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही सांगता की मला ही कविता आवडली तर तुम्हाला कविता का आवडली हेही सांगता आलं पाहिजे. नाही तुम्ही फक्त एका लाईनमध्ये लिहून दिला की मला एक कविता आवडली किंवा मला कविता आवडली नाही आणि तुम्ही कारणेच लिहिली नाही तिथे तर तुमचे मार्क त्या मुद्द्याचे तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही कविता का आवडली
ना आवडली तर का नाही आवडली याची तुम्हाला काय करावं लागतं ते कारणे द्यावी लागतात. आता 10वा याच्यामध्ये एक बघा एक मुद्दा काय केलाय त्यांनी ऍड केलेला आहे भाषिक वैशिष्ट्ये. संत बहिणाबाई यांच्या काव्य रचनेवर संत तुकारामाच्या काव्य रचनेचा प्रभाव दिसतो. तसे त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कंठपणे जाणवते. शिवाय त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी सोपी रसाळ आहे. म्हणजे तुम्हाला त्या कवित्रीने जे काही अभंग लिहिला असेल किंवा जे काही कविता लिहिल्या असेल त्या कवितेस तुम्हाला काय सांगायचं आहे भाषिक वैशिष्ट्य सांगायचंय किंवा वैशिष्ट्य काय आहेत त्या कवितेची ते तुम्हाला तिथे सांगायचे किंवा कोणती भाषा वापरलेली आहे त्या भाषेचे तुम्हाला काय सांगायचे वैशिष्ट्य सांगायचे. तर आपण कोणते 10 मुद्दे पाहिले यामध्ये 10 मुद्दे कोणते पाहिले कवी किंवा कवित्रीचे नाव संदर्भ प्रस्तावना वाङ्मय प्रकार कवितेचा विषय कवितेला आवडलेली ओळ मध्यवर्ती कल्पना कवितेतून मिळणारा संदेश कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे आणि त्यानंतर शेवटचा आहे भाषिक वैशिष्ट्य. हे भाषिक 10 मुद्दे त्यामध्ये काय केले त्यांनी नमूद केले त्याने 10 मुद्द्यानुसार ते कवितेचे रसग्रहण केले. आता त्यामध्ये दुसरी कविता दिली होती तुम्हाला व्यायामाचे महत्व. जेव्हा व्यायामाचे महत्वाचे तुम्ही रसग्रहण करता तर कोणत्या प्रकारे रसग्रहण केलं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारे तुम्हाला रसग्रहण करता आलं पाहिजे ते बघूया आपण. आता पहिला मुद्दा कवी कवित्रीचे नाव. तिचे कवी कोण आहेत राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचं खरं नाव काय माणिक बंडोजी ठाकूर. आता यामध्ये पहा त्यांनी काय काय पॉइंट किंवा काय काय मुद्दे दिलेले आहेत. संदर्भ त्यांनी संदर्भ काय दिलेले बघा व्यायामाचे महत्व ही कविता राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. ही कविता त्यांच्या ग्रामगीत या पुस्तकातून घेतली आहे. प्रस्तावना याची प्रस्तावना पहा कशी दिलेली आहे व्यायामाचे महत्व ही कविता राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व या कवितेतून तुकडोजी महाराजांनी प्रभावपणे मांडले आहे. वाङ्मय प्रकार याचा वाङ्मय प्रकार जर पाहिला वाङ्मय प्रकारामध्ये काय जाते व्यायामाचे महत्व ही कविता म्हणजे ओव्या आहेत. बाकी जर आपण जर पाहिला तो संत कृपा झाले त्यांचा वाङ्मय प्रकार कोणता होता हा अभंग होता. पण ह्या वयाचा ह्या कवितेचा वाङ्मय प्रकार कोणता आहे ओव्या. कवितेचा विषय व्यायामाचे शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम दर्शवणारी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे व्यायामाचे महत्व ही कविता म्हणजे आदर्श ओव्या आहे. कवितेचा विषय सॉरी कवितेतील आवडलेली ओळ व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. तरी काय ते ओळी आहेत त्या ज्या लेखकाला आवडलेल्या ओळी आहेत. मध्यवर्ती कल्पना म्हणजे थोडक्यात सांगायचं की ह्याच्यामध्ये नक्की सांगितलेलं काय आहे. आरोग्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक गोष्ट आहे. व्यायामामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय पित्त कफ वायू या गोष्टीचे शरीरातील प्रमाण संतुलित राहून शरीर बलवान होते. अशा प्रकारचे मानवी जीवनात व्यायामाचे महत्व दर्शवणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची व्यायामाचे महत्व ही सुंदर कविता आहे. आता कवितेतून मिळणारा संदेश सुदृढ आरोग्य हवे असेल तर व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे अन्नपचन सहज होते. शिवाय स्थूलपणा कमी होऊन रक्त व्यवस्था उत्तम कार्य करते. त्याचबरोबर शरीराचे स्नायू बळकट होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते. अंगामधला आळस दूर होऊन स्फूर्ती वाढते. अशा प्रकारे व्यायामामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे असा संदेश व्यायामाचे महत्व या कवितेतून आपणास मिळाला आहे. म्हणजे कवितेचा अर्थ असेल किंवा भावार्थ असेल हे तुम्हाला काय करायचं थोडक्यात तुम्हाला तिथे मांडायचे संदेश या मुद्द्यामध्ये.
कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे। आता इथे पहा तुम्ही, पहिला आपण मुद्दा पूर्ण करू मग आपण चर्चा करू याच्यावरती। व्यायामाचे महत्व, ही कविता मला खूप आवडली आहे। याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण आयुष्य उजळून टाकणारे व्यायामाचे महत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत पटवून दिले आहे। त्यांचे शरीर प्रकृतीचे बारीक निरीक्षण मनाला भावणारे आहे। आता बघा, आपण दोन कविता पाहिल्या। दोन्ही कवितेमध्ये जेव्हा लेखक काय लिहितो की मला ही कवी दोन्ही कविता काय केली ते आवडले, असं का? कारण तुमच्या तुमच्या प्रश्न तुमचं जे काय उत्तर असेल किंवा तुम्ही जे काय रसग्रहण करता त्या रसग्रहणातून नेहमी तुम्हाला नेहमी जो वाचक असेल किंवा परीक्षक असेल त्याला नेहमी काय दिसली पाहिजे, सकारात्मकता दिसली पाहिजे। सकारात्मकता दिसली पाहिजे म्हणजे काय, तुम्ही त्या कवितेबद्दल किंवा तुम्ही त्या कवितेबद्दल किंवा तुम्ही ती जे काही कवितेला त्या कवितेबद्दल काही सकारात्मक आहात किंवा पॉझिटिव्ह आहात हे तुम्ही काय हे तुम्हाला तुमच्या ज्यातून दिसलं पाहिजे किंवा तुमच्या ह्याच्यातून तुमच्या उत्तरामधून किंवा तुमच्या रसग्रहामधून दिसलं पाहिजे। त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा की ही कविता मला आवडली, ह्या कवितेत मला असे आवडले, हे आवडले, ते आवडले, हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला। म्हणजे तुमचं काय दिसलं पाहिजे त्यातून सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हिटी नेहमी दिसली पाहिजे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते मगाशी तुम्हाला सांगितलं आणि आताही सांगतो, तुम्हाला जास्तीत जास्त कविता आवडली असंच लिहायचे, कारण तुम्हाला त्यामध्ये काय करायचं तुम्हाला सकारात्मकता दर्शवायची आहे। त्यामध्ये दहावा पॉइंट होता भाषिक वैशिष्ट्ये। व्यायामाचे महत्व या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे। शिवाय ही कविता ओवीस रूपात असल्यामुळे प्रत्येक ओवीमध्ये चार चरण गृहित दिसून येतात। त्याचबरोबर यमक अलंकाराचा वापर शोभून दिसतो। आता यामध्ये लेखकाने किती मस्त सांगितले की भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय, जेव्हा ती कविता लिहिली गेली किंवा जेव्हा त्या कवितेच्या ओळी लिहिल्या गेल्या किंवा काव्यपंक्त लिहिल्या गेल्या तिथे कोणत्या अलंकाराचा उपयोग केला किंवा त्यामध्ये कोणत्या भाषेचा उपयोग केला किंवा ती भाषा साधी सोपी सरळ आहे की नाही किंवा ती भाषा कशा प्रकारची आहे हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे तर भाषिक वैशिष्ट्यामधून सांगता आलं पाहिजे। इथे बघा शेवटचे एक वाक्य आहे की त्याचबरोबर यमक अलंकाराचा वापर दिसून येतो। म्हणजे किती साध्या सोप्या शब्दात सांगितले की किती कोणता अलंकार इथे यूज केलेला आहे किंवा कोणत्या अलंकाराचा ते उपयोग केलेला आहे जेव्हा ती कविता लिहिली गेली। म्हणजेच तुम्हाला काय करायचं तिथे भाषिक वैशिष्ट्ये सांगताना तुम्हाला अलंकारी माहिती पाहिजे की कोणत्या अलंकारामध्ये कशी भाषा वापरली जाते किंवा एखादी कविता लिहिताना कोणत्या भाषेचा जास्त वापर केला जातो हे तुम्हाला माहिती पाहिजे। तर याच्यामध्ये जर आपण पाहिले काय 10 मुद्दे पाहिले, व्यायामाचे महत्व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कविता आहे त्यामध्ये पाहिले आपण कवी कवित्रीचे नाव, त्याच्यानंतर आपण संदर्भ पाहिला म्हणजे ती कविता कुठून घेतलेली आहे किंवा संत तुकडोजी महाराज जे असतील त्यांनी कविता कशा प्रकारे किंवा कुठून घेतलेली कविता तेही सांगितलेले। प्रस्तावना म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की कविता कुठून आली हो, कवितेमध्ये काय सांगितले, वाङ्मय प्रकार कोणता आहे, ओव्या आहेत, अभंग आहेत, काय आहे, कवितेचा विषय, कवितेला आवडलेली ओळ, मध्यवर्ती कल्पना, कवितेतून मिळणारा संदेश आणि कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे आणि त्याची भाषिक वैशिष्ट्ये। तर आज आपण काय शिकलो की कविता रसग्रहण कसं करायचं, म्हणजे हा 8 मार्कासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये येतो, दुसऱ्या प्रश्नामध्ये ब हा असा असतो ज्यामध्ये 8 मार्कासाठी हा प्रश्न दिलेला असतो। 8 मार्कामध्ये तुम्हाला काय करायचं, एका कोणत्याही कवितेचे रसग्रहण करायचंय किंवा ज्या कविता दिल्या असेल तुम्हाला प्रश्नामध्ये त्या प्रश्नातून तुम्हाला कवितेचं काय करायचंय, कवितेचं रसग्रहण करायचं। रसग्रहण करताना तुम्हाला काय मुद्दे असले, मुद्दे तुम्हाला काय करायचे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे। आता यामध्ये 7 मुद्दे दिले,
जेव्हा आपण रसग्रहण पाहिलं त्यामध्ये कोणते मुद्दे अजून ऍड झाले किंवा कोणते मुद्दे त्यांनी अजून घेतले, तर त्याच्यामध्ये होते प्रस्तावना होती, त्याच्यानंतर होती भाषिक वैशिष्ट्ये होती, भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत किंवा प्रस्तावना काय, आणि तिसरा होता संदेश, या कवितेतून कोणता संदेश दिलाय, तर हे तीन मुद्दे त्यांनी काय केले ते लेखकाने तिथून वाढवून दाखवले. आता तुम्हाला जेव्हा प्रश्न तुम्ही प्रश्नाचं उत्तर देता किंवा रसग्रहण करता, जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जर मुद्दे दिले असतील, तर आपण प्रश्नपत्रिका दोन प्रश्नपत्रिका बघितल्या ज्यामध्ये मुद्दे दिलेले होते, मुद्द्यानुसार तुम्हाला काय करायचं, कवितेचं रसग्रहण करायचंच आहे. पण तुम्हाला जर वाटलं की मी ह्याच्यामध्ये अजून काही ऍड करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये मी अजून काही मुद्दे ऍड करू शकतो, तर तुम्हाला ते मुद्दे काय करायचे त्याच्यामध्ये वाढवायचे, पण कोणते मुद्दे तुम्हाला त्याच्यामधून कमी करायचे नाहीत. तुम्ही मुद्दे वाढवले तरी चालतील, पण तुम्ही मुद्दे त्यातून काय करायचे नाहीत, कमी करायचे नाहीत, किंवा त्या मुद्द्याला धरूनच तुमचं काय झालं पाहिजे, ते रसग्रहण झालं पाहिजे. कवी, कवयित्री, संदर्भ, वाङ्मय प्रकार, कवितेत आवडलेली ओळ, मध्यवर्ती कल्पना, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे, आणि कवितेतून मिळालेला संदेश. तर हे 8 मार्कासाठी हा प्रश्न असतो. तर तुम्ही लिहिताना काळजीपूर्वक रसग्रहण करायचं, काळजीपूर्वक ध्यान ठेवून किंवा लक्ष ठेवून तुम्हाला काय करायचं ते रसग्रहण करायचंय, आणि त्यानुसार तुम्हाला काय मिळून जातं, ते 8 मार्क मिळून जातात. तर आपण अजून एक कवितेचं रसग्रहण पाहू आणि आपण आजच्या लेक्चर साठी थांबू इथे. तर आज अजून एक कविता आहे तिपण. तिपण कविता खूप महत्वाची मानली जाते, त्या खूप अशी आदर्शवादी अशी कविता बोलली जाते. आपण रसग्रहण करू. तिपण जी कविता असते ही जास्तीत जास्त वेळा काय केली जाते, हे प्रश्नपत्रिकेमध्ये वापर जाते किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये दिली जाते की तिपण कवितेचं तुम्हाला काय करायचं, हे रसग्रहण करायचं. त्याच्यामुळे कवितेचं आपण रसग्रहण बघू. पण जास्तीत जास्त जो कोणी पेपर काढणार असेल का, जो कोणी पेपर तयार करतात, प्रश्नपत्रिका तयार करत, त्याच्या समोरही जास्ती जास्त कविता असते, तिपणी कविता. त्याच्यामुळे आपण ही तिपण कविता पाहू, तिचं रसग्रहण पाहू आणि आपण आजच्या लेक्चरला थांबूया. तर तिपण, तर याचे कवी आहेत विठ्ठल वाघ. संदर्भ तिपण ही कविता, कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिली आहे ही कविता. त्यांच्या काळ्या मातीत मातीत या कविता संग्रहातील आहे. त्यानंतर प्रस्तावना, तिपण ही कविता कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेतींची कामाची लगबग याचे चित्रदर्शी वर्णन या कवितेतून कवीने केले आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय दिली, माहिती दिली की या कवितेमध्ये आपण काय शिकलोय, प्रस्तावना दिली. तर वाङ्मय प्रकार, वाङ्मय प्रकार बघा, आपण पहिले जे दोन रसग्रहण केले त्याच्यामध्ये काय होता, वाङ्मय प्रकार हा होता, वाङ्मय प्रकार पहिल्यामध्ये होता हा अभंग, दुसऱ्यामध्ये होता ओव्या. पण आता तिपण जर कविता पाहिली, तिपण कवितेमध्ये वाङ्मय प्रकार हा लोकगीताचा आहे. हा खूप वेळा कन्फ्यूज होणारा किंवा थोडीशी आपल्याला कळत नाही की वाङ्मय प्रकार कोणता आहे, वाङ्मय प्रकार कोणता आहे. तर त्या तुम्ही जर कविता जर पाहिली, कवितेची जेव्हा प्रस्तावना बघता, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली असेल, ते वाङ्मय प्रकार दिलेला असतो. तर तिपण या कवितेचे वाङ्मय प्रकार आहे लोकगीत. आता यामध्ये पाचवा मुद्दा आहे कवितेचा विषय. शेतकरी, कष्टकरी, लोकजीवनाचे चित्रण करणारे तिपण ही एक ग्रामीण कविता आहे. आता कवितेचे ओळी सांगितले. आता कवितेतील आवडलेली ओळ, सरीवर सरी येते माती नाती दुती होते, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाने पाळते. आता इथे पहा, जेव्हा कवी तुम्हाला कोणती आवडलेली ओळ आहे हे लिहायची असतं, तेव्हा तुम्हाला कविता तोंड पाठ ही पाहिजे. नाही तोंड पाठ नसेल तर तुमचे हे इथं काय होतं, त्या मुद्द्याचा मार्क तुम्ही गमावता किंवा मुद्द्याचा मार्क काय होतं तुम्हाला हे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्हाला कविता तोंड पाठ असणे पूर्णपणे गरजेचंच आहे. मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती कल्पना काय आहे, ते आता पडणाऱ्या पावसावर पडणाऱ्या पावसावर शेती व शेतकऱ्याचे सारे जीवन अवलंबून असते. पाऊस आल्यावर त्याची शेतीची कामाची धांदल सुरू होते. पेरणी, बैलाविषयीचे प्रेम,
पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न, शेतीच्या कामाची लगबग याचे सुंदर चित्र तिप्पण कवितेतून दिसून येते. त्यामध्ये मध्यवर्ती कल्पनाही सांगितली की त्यामध्ये नेमकं काय आहे की शेतकरी जो असतो पाऊस सुरू होतो किंवा पावसाचा ऋतू सुरू होतो, पावसाळा सुरू होतो, शेतीच्या कामाची धांदल कशी सुरू होते, पेरणी, बैलाविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न, शेतीच्या कामाची लगबग याचे सुंदर चित्र काय केलेले ह्या तिप्पण कवितेतून दिसून येते. आता कवितेतून मिळणारा संदेश, शेतकरी खूप कष्टाने शेतात धान्य पिकवत असतो, आपल्या अनेक सुखांचा आनंदाचा तो त्याग करत असतो, प्रसंगी रडणाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष करून आपल्या जखमांना विसरून तो शेतीचे कामे करत असतो, खूप यातना त्रास सोसून आपल्या ताटात भाजी भाकरीची सोय करणाऱ्या शेतकऱ्यांचा आपण आदर केला पाहिजे. तो मातीत कष्ट करतो म्हणून आपण पोटभर जेवू शकतो ते आपण कधी विसरू नये, हा संदेश तिप्पण या कवितेतून आपणास मिळतो. तर हा संदेश दिलेला आहे की तिप्पण या कवितेतून कोणता संदेश दिले ते सांगितले. आता इथे तिसऱ्या सॉरी नववा मुद्दा, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. तिप्पण ही कविता मला खूप आवडली, त्याचे कारण म्हणजे हे एक लोकगीत आहे, छान चालीवर आपण ते गाऊ शकतो. शिवाय ही कविता वाचत असताना शेतकऱ्याचे आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आता याचे भाषिक वैशिष्ट्य पाहू. भाषिक वैशिष्ट्य काय येते, तिप्पण या कवितेमध्ये विठ्ठल वाघ यांनी वराडी बोलीचा छान वापर केला आहे. या कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर करून छान परिणाम साधला आहे. शिवाय इथे चित्रदर्शी शैली दिसून येते. आता हे 10 मुद्दे झाले. 10 मुद्द्यानुसार त्यांनी तिप्पण या कवितेचं काय केलेलं आहे, रसग्रहण केलेलं आहे. आता 3 आपण उदाहरणे पाहिली का, 3 कविता पाहिली, त्याचं आपण रसग्रहण पाहिलं, रसग्रहण कसं करता येतं, 10 मुद्दे कसे वापरता येतात हे पाहिले आपण. तर आपण अजून एक पाहू की आता जी माहिती जी आहे, आता समजा कोणती माहिती किंवा वाङ्मय प्रकार कोणता आहे, कवितेचा विषय काय आहे किंवा संदर्भ कुठून आला, प्रस्तावना काय, हे मुद्दे कुठून आले किंवा तुम्हाला कुठून पाहता येतील हे पहा. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे पहा, एक तिप्पण कविता जी आता आपण शिकलो त्याच्यामध्ये पहा तुम्हाला जे माहिती होती की वाङ्मय प्रकार असेल किंवा प्रस्तावना असेल किंवा कवी असेल किंवा कवी कुठून आले, कविता कुठून आली, सर्व बघा इथे तुम्हाला माहिती मिळून जाईल. तिप्पण या कवितेची बघा माहिती पहा, कशी विठ्ठल वाघ सुप्रसिद्ध कवी व लेखक, काळ्या मातीत मातीत, पंढरीच्या वाटेवर, कपाशीचे चंद्र फुले, पाऊस पाणी, कविता संग्रह. आता हे कुठून घेतली कविता, काळ्या मातीत मातीत या कवितेतून तुम्हाला काय इथली कविता आलेली, त्याची प्रस्तावना बघा किंवा संदर्भ प्रस्तावना बघा कसे, पेरणी, बैलाविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याची होणारी शेतात शेती कामाची लगबग याची वर्णन कवीने प्रस्तुत कवितेतून केलेले. म्हणजे हेतून तुम्हाला काय मिळत असते, पहिले 4 पॉईंट जे असतील, पहिले 4 पॉईंट काय मिळून जाते किंवा 4 मुद्दे असतील, त्या प्रस्तावना किंवा त्या गुलाबी रंगाचा जो बॉक्स आहे त्या बॉक्स मधून तुम्हाला काय मिळून जातं, ते 4 ही मुद्दे मिळून जातात. आता इथे पहा आपण संत कृपा झाले ही कविता होती. कवितेमध्ये पहा ते संत बहिणाबाई कवित्रे संत तुकाराम यांच्या शिष्या, त्यांनी ओव्या, श्लोक, आरती इत्यादी रचना प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनाचा उत्कंठ आविष्कार या अभंग रचनेचा विषय. आता इथे बघ वाङ्मय प्रकार
मला इथून सहज येतो की कोणतं सांगितलेलं अभंग रचनेचा विशेष म्हणजे हा काय ते हे अभंग आहे. आधी जी प्रस्तावना किंवा काय सुरुवात कसे प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे. आता इथे पहा काय दिले त्यांनी व्यायामाचे महत्व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर म्हणजे तुम्ही जेव्हा कविता वाचता किंवा कविता तुम्ही पठण करता त्यावेळी तुम्हाला त्याची प्रस्तावना असेल प्रस्तावना ही तेवढीच महत्वाची आहे. प्रस्तावना ही तेवढीच तुम्हाला काय करायचे आहे तेवढीच तुम्हाला ध्यानात ठेवायची किंवा लक्षात ठेवायचे की कविता आली कुठून तिची कवित्री कोण आहे त्या कवितेतून संदेश कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे बघा संदर्भ संदर्भाचा आपला हा पॉइंट होता. तर ह्याच्यामध्ये व्यायामाचे महत्व यामध्ये संदर्भ लिहायचा असेल त्यामध्ये संदर्भ काय लिहिणार सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आव्हान करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्य युक्त भूमिकेत लोक शिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो. तर ह्या ग्रामगीतेतून काय केले त्यांनी ह्या व्यायामाचे महत्व हे ओव्या असतील किंवा जे काही ओव्या असतील या ओव्या तिथून घेतलेले. आता याचा प्रस्तावना काय असेल की मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व प्रस्तुत रचनेतून कवीने स्पष्ट केले आहे. तर जेव्हा तुम्ही रसग्रहण करता रसग्रहण करताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 10 मुद्दे किंवा जे काही परीक्षेमध्ये मुद्दे दिले असतील त्या मुद्द्यानुसार तुम्हाला काय करायचे ते मुद्द्यानुसार तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचं आहे. तर हा 8 मार्कासाठी प्रश्न येतो परीक्षेमध्ये कविता रसग्रहण हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर आजचा हा पाठ इथे संपतोय. धन्यवाद.